स्टूडेंट्स, दिस इज अक्षय अगेन, युअर फील्ड्स टीचर. आतापर्यंत आपण स्ट्रेच द स्ट्रिंगवर स्टँडिंग वेव कशा तयार होतात हे बघितलं होतं, आणि त्यानंतर आता आपण लॉन्जिट्युडनल वेवबद्दल स्टडी करणार आहे. लॉन्जिट्युडनल वेवचं रिफ्लेक्शन मे बी आपण बघितलं होतं, म्हणजे थोडंफार बघितलं होतं, आणि त्याची पुढची ॲप्लिकेशन स्टँडिंग वेव्स ऑफ म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्स, त्याची ॲप्लिकेशन आहे ऑर्गन पाईप्स. आता ऑर्गन पाईप्स तुम्ही मे बी तुम्हाला माहीत पण असतील, म्हणजे जे आपलं फ्ल्यूट असते किंवा सॅक्झोफोन असतो, शेहनाई, ट्रम्पेट वगैरे हे जे असतात ते सगळे कशावर चालतात, ऑर्गन पाईपवर. म्हणजे तो एक काय असतो, हॉलो सिलेंडर असतो असा. ओके, त्याची ही वॉल, ही एक वॉल आणि ही एक वॉल. ओके, समजून घे, एकदम बेसिक डायग्राम काढली बरं का मी. आणि ह्याच्यामध्ये जी एअर आहे, आता एअर नसेल तर काही तयार होणार नाही बरं का, कारण मेकॅनिकल वेवबद्दल आपण बोलतो आहे. इथं जी एअर आहे, तुम्ही समजा इथं ट्युनिंग फोर्कनं काय केलं, ह्या गरीब ट्युनिंग फोर्कनं तुम्ही समजा इथं स्ट्राईक केलं, तर ह्याच्यातले जे पार्टिकल्स आहेत ते काय व्हायला लागतात, ते ऑसिलेट करायला लागतात, त्यांची डिस्प्लेसमेंट SHM जायला लागते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की हे अशी ऑसिलेट करायला लागणार, कळते. मग ही याच्यावरच मग काय होतो, साऊंड प्रोड्यूस होतो, की ह्यातली जी एअर आहे त्याच्यातले मॉलिक्युल्स ऑसिलेट करतात, आणि ऑसिलेट केलं की अशी जी वेव असते त्याला आपण कुठली वेव म्हणतो, लॉन्जिट्युडनल वेव. बरोबर. आता ही एअरचा जो हा आतला कॉलम दिसतो आहे तुम्हाला, ह्याला आपण म्हणतो एअर कॉलम. आणि हे आत्तापासून तुमच्यासाठी थोडंसं इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी असणार आहे. एअर कॉलम म्हणजे काय, तर ऑर्गन पाईपमध्ये जेवढी एअर, द हाईट ऑर द लेंथ इन विच द एअर इज सेट इन टू व्हायब्रेशन, कळतं. यातली एवढी एअर व्हायब्रेट करते ना, मग हे एवढा पूर्ण काय असणार, एअर कॉलम. ओके, हे आपण अजून बघू की एक्झॅक्टली एवढंच असतो की थोडा बाहेर असतो वगैरे काय, पण समजून घ्या आतापुरतं एवढं बेसिक. मी ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगितले, मी फ्ल्यूट, शेहनाई वगैरे ह्याच्यात सगळीकडे यूज होतो. आता ऑर्गन पाईप्सचे दोन टाईप्स आहेत, टू टाईप्स, समजून घ्या. पहिला टाईप जो आहे तो आहे ओपन ॲट बोथ एंड्स, म्हणजे हीच ऑर्गन पाईप तुम्हाला अशी दिसणार, इकडं बंद नाही इकडं बंद नाही सगळीकडून ओपन. दुसरं जो आहे तो आहे क्लोज्ड ॲट वन एंड, कळतं. तुम्ही म्हटलं दोन्ही एंडला जर बंद असलं तर त्याचा काही उपयोग नाही आहे, कारण तुम्ही त्यात एअर ब्लो करू शकणार नाही, काही करू शकणार नाही, आणि त्याचा एवढा उपयोग पण नाही. त्यामुळे ह्या दोनच कंडिशन आहेत, का कुठल्या कुठल्या, ओपन ॲट, फ्री ॲट बोथ एंड्स, ऑर क्लोज्ड ॲट वन एंड. आता ह्याच्यामध्ये जी लॉन्गिट्युडनल वेव तयार होते, ओके, त्याच्यासोबत काय होतं, आता इथं जे तुम्ही काय म्हणायला, ह्याच्या अगोदर आपण बेसिक शिकून घेऊ, थोडीशी रिव्हिजन करू. ह्या तुम्हाला आय थिंक तुम्हाला ह्या दोन्ही ऑर्गन पाईप कळलेले असेल की ह्याच्यामध्ये एअर काय करणार आहे, ऑसिलेट करणार आहे मॉलिक्युल्स असे लॉन्जिट्युडनल वेवमध्ये. त्यातली पहिली जे दोन्ही एंड फ्री आहेत, आणि एकातल्या एक एंड क्लोज आहे, एक अँड एंड फ्री आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला थोडीशी रिव्हिजन करणं गरजेचं आहे, जे मी तुम्हाला खूप अगोदर सांगितलं होतं. समजा इथं असं फिक्स्ड एंड आहे, आणि इकडून एक लॉन्जिट्युडनल वेव येते आहे. आता मी याला फक्त असं काय दाखवतो, असे दाखवतो ही वेव, जे पॅटर्न दाखवतो, कंप्रेशन, रेअरफॅक्शन, कंप्रेशन. इथं जेव्हा येईल तेव्हा इथले मॉलिक्युल याला ढकलू शकणार नाहीत, आणि हे याच्यावर फोर्स लावतील ह्या फिक्स्ड एंडवर, आणि ही फिक्स असल्यामुळं ही याच्यावर नॉर्मल रिॲक्शन देणार वा परत, आणि त्यामुळे ही जी वेव आली होती ती परत आहे तशी मागे रिफ्लेक्ट करणार. ट्रान्सवर्स वेवमध्ये उलटं होतं, इथं सेम जाते माग. समजा हेच जर काय असतं फ्री एंड असता, आणि इकडून वेव आली असती, समजा कंप्रेशन, रेअरफॅक्शन, कंप्रेशन, काय होतं, इथले मॉलिक्युल्स, आता इथे कंप्रेशन म्हणजे इथलं प्रेशर जास्त आहे आणि बाहेरचं प्रेशर एकदम कमी आहे, त्यामुळं मॉलिक्युलची टेंडन्सी काय असते, जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे जाणार, त्यामुळे इथले मॉलिक्युल्स लगेच बाहेर रश करायला बघतात.
ड्रश केलं की इथलं काय होतं, इथलं प्रेशर कमी व्हायला लागतं आणि हे प्रेशर ॲटमॉस्फिरिक प्रेशरपेक्षा कमी झालं की इथं कुठला पॅटर्न तयार होतो, रेअर फॅक्शन. इथं परत कंप्रेशन, इथं रेअर फॅक्शन, कळतं आहे, रिव्हर्स झालं. हे कधी, ज्यावेळी इथला एंड कसा असतो, फ्री किंवा नॉन रिजिड, आणि इथला कसा आहे, रिजिड, कळतं आहे. मग इथं हे जे इथला एकदम एंडचा पार्टिकल बघा, हा पूर्ण कंप्रेशनमध्ये आहे, त्याची डिस्प्लेसमेंट किती असू शकते, जो कंप्रेशनमध्ये म्हणजे तो थांबला असणार आहे, स्टॅग्नंट असणार आहे एकाच जागेला, त्यामुळे त्याची काय असणार, झिरो डिस्प्लेसमेंट. फक्त समजून घ्या, त्याची डिस्प्लेसमेंट कशाने झिरो. मग जे आपण स्टँडिंग वेव बघितली होती याच्या अगोदर, अशी एखादी स्टँडिंग वेव असेल समजा, तर यातले हे जे पॉईंट्स असतात त्यांची पण डिस्प्लेसमेंट काय असते, झिरो. त्यामुळे हे जे पॉईंट्स आहेत ह्याच्या एकदम जवळचे फिक्स्ड एंडच्या, यांना आपण काय म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंट नोड्स. काय म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंट नोड्स, कारण डिस्प्लेसमेंट नोडल आहे यांची, म्हणजे थांबलेले झिरो. पण इथलं जे प्रेशर आहे और इथली जी डेन्सिटी आहे ती कशी आहे, मॅक्झिमम, कळतं आहे. स्टँडिंग वेवमध्ये जे मॅक्झिमम असतं त्याला काय नाव देतो आपण, अँटी नोड. त्यामुळे ह्यांना तुम्ही अजूनही नाव देऊ शकता, प्रेशर अँटी नोड और डेन्सिटी अँटी नोड, कळतं आहे. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट नोड आहेत ते प्रेशरचे अँटी नोड आहेत किंवा डेन्सिटीचे अँटी नोड आहेत, येते लक्षात. त्याच्याबरोबर आता तुम्ही दोघांना कम्पेअर केलं की तुम्हाला अजून जरा चांगलं समजेल. आता इथं बघा, कंप्रेशनचा रिअर फॅक्शन झाला, इथे कंप्रेशन मिळून अजून जास्त कंप्रेशन क्रिएट करत होते, म्हणजे या दोघांचा इंटरफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होता. कसला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आपण बघितलं ना कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, म्हणजे याची इंटेन्सिटी खूप जास्त असते. आणि इथं कंप्रेशन रिअर फॅक्शन हा कसला इंटरफरन्स तयार करणार, डिस्ट्रक्टिव्ह. त्यामुळे इथलं जे प्रेशर वगैरे असेल, कारण रिफ्लेक्ट झालेलं हे दोघं इंटरफर होणार ना, इथलं जे प्रेशर असेल किंवा डिस्प्लेसमेंट, जी प्रेशर किंवा डेन्सिटी असेल ती एकदम मिनिमम असणार, प्रेशर ऑर डेन्सिटी इज मिनिमम. त्यामुळे तुम्ही ह्याला काय म्हणू शकता, प्रेशर नोड म्हणू शकता ऑर डेन्सिटी नोड म्हणू शकता, कळत आहे. पण आता इथं जर रिअर फॅक्शन होणार आहे किंवा हे जे इथले रशिंग जे पार्टिकल्स बाहेर पळायला बघणार आहेत, त्याच्यामध्ये इथली जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ती एकदम जास्त असणार आहे एंडची, कळतं आहे. जिथं कसली वॉल आहे, नॉन रिजिड ऑर फ्री वॉल, जिथं काहीच नाही देत, त्यामुळं इथं डिस्प्लेसमेंट एकदम मॅक्झिमम असणार आहे. डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम, त्यामुळे तुम्ही याला काय म्हणू शकता, डिस्प्लेसमेंट अँटी नोड. कारण आपण स्टँडिंग व्ह्यूमध्ये बघितलं आहे, जिथं डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम असते त्याला आपण अँटी नोड म्हणतो, आणि जिथं झिरो किंवा नसतेच मिनिमम त्याला काय म्हणतो आपण, नोड. कळलं का? त्यामुळे इथं तुम्ही जस्ट असं स्वतःला सांगू शकता, डोक्यात क्लिअर करू शकता की जिथं प्रेशर नोड आहे तिथं डिस्प्लेसमेंट अँटी नोड आहे, आणि जिथं डिस्प्लेसमेंट नोड आहे तिथं प्रेशर अँटी नोड आहे. कळलं का? हे एवढं लक्षात असू दे फक्त. मग आता हेच जर यूज करायचं असेल इथं, तर इथं बघा, हे एकदम नॉन रिजिड वॉल आहे, म्हणजे ह्या कसल्या वॉल आहेत, फ्री वॉल आहेत, कळत आहे. आणि ही कसली वॉल आहे रे, फिक्स वॉल आहे. आणि ही कसली आहे, फ्री वॉल आहे. मग आपण बघितलं फ्री वॉलला काय तयार होतो, डिस्प्लेसमेंटचा अँटी नोड, कळत आहे. आणि फिक्स्ड वॉलला डिस्प्लेसमेंटचा नोड तयार होतो. त्यामुळं इथं जी तुम्हाला एअर कॉलमचं दिसणार आहे डिस्प्लेसमेंट, त्याला आपण कसं डिनोड करतो, असं दाखवतो मी, कळत आहे. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट, इथं जी डिस्प्लेसमेंट आहे सगळ्यात जास्त आहे फ्री एंडला, कारण फ्री एंड जो असतो तो डिस्प्लेसमेंटचा अँटी नोड असतो, बरोबर. आणि हा जो आहे तो आपला नोड आहे, कारण फिक्स असल्यामुळे. समजलं? वेव अशी येऊन अशी जाते वगैरे असं काही डोक्यात आणणार नव्हता. हे फक्त डिस्प्लेसमेंटच्या अँप्लिट्यूडचा एक ग्राफ दाखवतो आहे आपण इथं, व्हेरिएशन. इथं सांगाल मला, इथं पण अँटी नोड असेल, इथं पण अँटी नोड असेल, मग ही वेव दिसताना अशी दिसते, मध्ये येतो नोड, इथं येतो अँटी नोड, इथं येतो अँटी नोड. तर मग एक नेहमी डोके ठेवायचं, जर ओपन ॲट बोन टेंट्स, ह्याला आपण म्हणतो ओपन ऑर्गन पाईप,
ह्या टाईपच्या ऑर्गन पाईपला काय म्हणतो, ओपन ऑर्गन पाईप, आणि ह्या टाईपच्या याला म्हणतो आपण क्लोज्ड ऑर्गन पाईप. क्लोज्ड ऑर्गन पाईपचा अर्थ असा नाही की दोन्ही एंड क्लोज, पण एक स्पेशल केस आहे, ह्या दोनच केसेस आहेत फक्त जे यूजफुल आहेत आपल्यासाठी. मग जेव्हा ओपन ऑर्गन पाईप असेल त्यावेळी नेहमी एंड्सला काय फॉर्म होणार आहे, एंटीनोड, नेहमी लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा क्लोज्ड ऑर्गन पाईप असेल त्यावेळी एका एंडला अँटीनोड फॉर्म होणं आणि एका एंडला नोड फॉर्म होणं. तर समजा इथं तुम्ही काय केलं, अजून जास्त ब्लो केला एअर, अजून जास्त, तर मे बी इथं दोन नोड फॉर्म होतील, पण नेहमी एंडला काय फॉर्म तयार होणार, काय तयार होणार, अँटीनोड. आणि इथं एक नोड एक अँटीनोड, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन येतो, कसा येतो बघा. जसं आपण इक्वेशन ऑफ ट्रान्सफर स्टँडिंग वेव बघितली होती, काय बघितली होती, 2a cos kx into sin omega t अशी जरी असेल, किंवा 2a sin kx into cos omega t, आपण जनरली हीच यूज करतो कारण ह्याचाच ट्रान्सवर्स वेव डायरेक्ट अशी दिसते आपल्याला, बरोबर का. आता तशी वेव काही इथं दिसण्याचा काही चान्सच नाही आहे, कळतं आहे. मग इथं काय होतं, इथं जो डिस्प्लेसमेंटचा ॲम्प्लिट्यूड आहे ह्याला आपण रिप्लेस करायचं प्रेशर ॲम्प्लिट्यूडनं, कळतं आहे. मी तुम्हाला एक फक्त इक्वेशन दाखवतो जी बोर्डला वगैरे कुठेही नाही आहे किंवा डायरेक्ट कधी कधी येऊ शकते अशी. प्रेशर ॲम्प्लिट्यूडचा अर्थ काय समजून घ्या, आपलं जे ॲटमॉस्फिरिक प्रेशर असतं त्याच्यापेक्षा वर प्रेशर गेलं की त्याला आपण कंप्रेशन म्हणतो, आणि त्याच्यापेक्षा खाली आलं की त्याला रिअरफॅक्शन म्हणतो. त्यामुळे हा जो दिसतो आहे हा आहे आपला प्रेशर ॲम्प्लिट्यूड, त्याला आपण डेल्टा पीनं दाखवतो. किंवा हा जो दिसतो आहे हा सुद्धा काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ प्रेशर ॲम्प्लिट्यूड. मग इथं तुम्ही फक्त रिप्लेस करणार, वाय इज इक्वल टू 2 डेल्टा पी कॉस के एक्स इंटू साईन ओमेगा टी, किंवा इथं पण रिप्लेस कर आणि वायसुद्धा म्हणू नका. इथं काय म्हणा तुम्ही, डेल्टा पी आणि इथं मॅक्स म्हणा, एकदम मॅक्झिमम, कारण हा एक डिनोट करतो आणि सिम्पल प्रेशरची व्हॅल्यू दाखवते कुठला तरी. ती फक्त तुमच्याकडून नोट डाऊन असू दे कुठेतरी, कळतं आहे. जर कधी आला क्वेश्चन डायरेक्ट वगैरे तर टिक करा, मला नाही वाटत येईल, पण मी तुम्हाला सांगितलं इक्वेशनमध्ये, कारण जी आपली लॉन्जिट्युडनल वेव असते त्याला आपण त्याला प्रेशर वेवसुद्धा म्हणतो. आणि जर लॉन्जिट्युडनल वेवचं जर तुम्ही व्हेरिएशन दाखवला तरी असं दिसतं, प्रेशर वर्सेस डिस्टन्स वगैरे दाखवला तर. आणि हे जे मॅक्झिमम प्रेशर आहे इथं कंप्रेशन असतं, मिनिमम आहे तिथं रिअरफॅक्शन असतं, आणि इथं नॉर्मल ॲटमॉस्फिरिक प्रेशर, कळतं आहे. त्यामुळं असंसुद्धा व्हेरिएशन असतं. मग ह्या सगळ्याला जर तुम्ही प्रेशर म्हटला आणि त्याला जर तुम्ही साईनप्रमाणे बदलला तर ही सुद्धा एक इक्वेशन बनून जातं. प्रत्येक पॉईंटला किती प्रेशर आहे हा हे विचारलं पाहिजे, तो किती डिस्प्ले झाला हे नाही, किती प्रत्येक पॉईंटला किती प्रेशर आहे एवढंच. ओके, ट्रान्सवर्समध्ये जसे आपण हार्मोनिक आणि ओव्हरटोन्स बघितले, सिमिलरली आपण ऑर्गन पाईपमध्ये सुद्धा बघणार आहे. इथं तुम्हाला जास्त रिव्हिजन करावे लागणार कारण थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं, पण डोंट वरी, मी तुम्हाला लॉजिकल गोष्टी सांगतो ज्याच्यामुळे तुम्ही लगेच चेक करू शकता की तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे, ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण कुठली बघूया, क्लोज ऑर्गन पाईप, आणि आता व्हर्टिकली लिहायला सुरू करूया आपण, कारण होरिझोंटल आपण समजून घेतली, व्हर्टिकलमध्ये जरा सोपं पडतं आहे. ओके, आता बघा, क्लोज्ड ऑर्गन पाईपचा एक एंड क्लोज असतो आणि दुसरा एंड काय असतो, फ्री असतो. त्यामुळं इथं जर ही अशी फॉर्म झाली, समजा असं व्हेरिएशन असेल, कळते, डिस्प्लेसमेंटचं व्हेरिएशन समजा असं असेल, तर हा जो पॉईंट आहे हा अँटीनोड आहे आणि हा नोड आहे, कळतं आहे. ह्याला, ह्या इक्वेशनला किंवा ह्या अशा फॉर्मेशनला आपण म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा फर्स्ट हार्मोनिक म्हणा, हे कुणासाठी बघतोय आपण, क्लोज्ड ऑर्गन पाईप. आता हे लक्षात कसं ठेवायचं की आता समजा ही जर लेंथ मी पकडली एल, तर ही लेंथ काय आहे, लेंथ म्हणजे एअर कॉलम हाईट आहे, बरोबर का. मग मला ह्याच्या वेवलेंथ वगैरे एअर कॉलममध्ये वगैरे लिहायचे, कारण मला नंतर फ्रिक्वेन्सी फाईंड आउट करायची, बरोबर. मग फर्स्ट हार्मोनिकसाठी आता हा जर शेप तुम्ही बघितला व्यवस्थित, तर हा एका वेवचा शेप आहे. आता समजा एखादी वेव जर तुम्ही विचार केला असा,
तर ही टोटल लॅमडा असते, करेक्ट का? काय असते? लॅमडा. आणि ही काय असते? लॅमडा बाय टू. आणि इथं जर अँटीनोड असेल तर नोड ह्या दोघांचा डिस्टन्स किती असतो? लॅमडा बाय फोर. मग हा एवढा सेक्शन इथं काढला आहे. म्हणजे ही जी लेंथ दिसते आहे तुम्हाला, ही ॲक्च्युली वेव्ह लेंथमध्ये जर म्हटलं तर मी हे लॅमडा बाय फोर आहे. सो फॉर द फर्स्ट हार्मोनिक द लेंथ ऑफ एअर कॉलम कॅन बी गिवन ॲज वेव्ह लेंथ डिवायडेड बाय फोर. हे कशासाठी बघतो आहे आपण? फर्स्ट हार्मोनिकसाठी. येते लक्षात? सो लॅमडा इज इक्वल टू फोर एल. ओके, मग वेवलेंथ भेटली आपल्याला फर्स्ट हार्मोनिकची, किंवा फंडामेंटल वेवलेंथ भेटली आपल्याला. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशी काढाल तुम्ही? वेलॉसिटी अपॉन लॅमडा, बरोबर का? किंवा व्ही इज इक्वल टू, आठवते का? हे वेवस्पीड इज गिवन ॲज लॅमडा इन टू फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी कशी काढणार? व्ही अपॉन लॅमडा, बरोबर. सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज गिवन ॲज व्ही बाय फोर एल. हे लक्षात ठेवायचं नेहमी. This is the fundamental frequency given for a closed organ pipe. Fundamental frequency, कारण फर्स्ट हार्मोनिकचा विचार करू, सेकंड हार्मोनिक कसं दिसतं, काय होतं ते नंतर बघू, पण हे लक्षात ठेवा नेहमी. ओके, मग ह्यात वेव स्पीड साऊंडमध्ये तुम्हाला झाला असेल, वेव स्पीड कॅन बी गिवन ॲज काय लिहितो आपण? अच्छा ठीक आहे, तुम्हाला तो कन्फ्यूज करत नाही मी, गॅमा बाय पी वगैरे काय ते, पण हे समजलं? क्लिअर आहे? समजा मी सेकंड हार्मोनिक म्हटलं, सेकंड हार्मोनिकला कसं दिसेल रे? कंडिशन क्लिअर आहे आपल्याला, एंडला नोड तयार झाला पाहिजे आणि इथं अँटी नोड तयार झाला पाहिजे. त्यामुळं काय होतं? हा असा दिसतो, येतं लक्षात? मग इथं जर बघितला, हा पूर्ण लॅमडा असेल आणि ह्यातला एक सेगमेंट म्हणजे लॅमडा बाय टू असेल, कळतं? किंवा तुम्ही इथले इथं लगेच चेक करू शकता, हा नोड आहे, हा नोड आहे, नोड टू नोड डिस्टन्स किती असतो? लॅमडा बाय टू. आणि नोड टू अँटी नोड किती असतो? लॅमडा बाय फोर. ह्या दोघांचं ॲडिशन केलं तर किती मिळणार? थ्री लॅमडा बाय फोर. जो एअर कॉलम आहे सेकंड हार्मोनिकमध्ये, तो कशाचे इक्वल आहे? थ्री लॅमडा बाय फोर. सो फॉर सेकंड हार्मोनिक लेंथ इज गिवन ॲज थ्री लॅमडा बाय फोर, करेक्ट का? अँड लॅमडा इज गिवन बाय फोर एल बाय थ्री. सो द फ्रिक्वेन्सी, फर्स्ट हार्मोनिक फ्रिक्वेन्सी, किंवा याला सॉरी सेकंड हार्मोनिक फ्रिक्वेन्सी म्हटला तर ही काय असते? व्ही बाय लॅमडा. काय येणार ही? थ्री व्ही बाय फोर एल. किंवा याला तुम्ही म्हणू शकता फर्स्ट ओवर टोन. ओके, तर इथं जर तुम्ही ॲक्च्युली याला सेकंड हार्मोनिक वगैरे म्हणू शकत नाही, आपण हे चेक करू एकदा. पहिलं काय आहे? पहिली फ्रिक्वेन्सी काय आहे? व्ही बाय फोर एल आहे. मग ह्याच्यात जर मी ती पुट केली, एफ इज इक्वल टू व्ही बाय फोर एल इन टू थ्री म्हणू शकतो मी इथं, बरोबर. सो एफ इज इक्वल टू थ्री इन टू व्ही बाय फोर एल. काय आहे? एफ नॉट आहे, म्हणजे ॲक्च्युली हे थर्ड हार्मोनिक आहे, करते थ्री टाइम्स ऑफ. तरी पण ह्याला काय म्हणायचं? फर्स्ट ओवरटोन. ओवरटोनला तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड असं म्हणत जायचं फक्त. ओके, इथं काही असू दे, हे काय आहे? थर्ड हार्मोनिक. म्हणजे आत्ता आपल्याला कळलं की क्लोज्ड ऑर्गन पाईपमध्ये सेकंड हार्मोनिक येत नाही, कळलं? अजून एकदा चेक करू आपण. तिसरी कंडिशन समजून म्हटली, हीच हे तुम्ही स्वतः ड्रॉ करून चेक करायचं, बरं का? ही क्लोज्ड एंड आहे, म्हणजे इथं नोड फॉर्म व्हायला पाहिजे आणि इथं अँटी नोड, बरोबर. फक्त इथे सेगमेंट वाढणार आता फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे, त्यामुळे ती कशी दिसेल? जरा इथे ट्रायल आणि एरर चेक करतो आहे, थोडं कडलं टच झालं नसेल तर समजून घ्या, बरोबर. अशी काहीतरी दिसेल, म्हणजे इथं नोड आणि इथं अँटी नोड. मग तुम्ही लगेच इथल्या इथं हा जर कॉलम लेंथ एल असेल तर नोड टू नोड लॅमडा बाय टू, नोड टू नोड लॅमडा बाय टू, म्हणजे लॅमडा बाय टू लॅमडा बाय टू, आणि हे लॅमडा बाय फोर. म्हणजे काय होणार आहे? ह्यांची ॲडिशन जरी केली मी व्यवस्थित, तर फायू लॅमडा बाय फोर होणार आहे. मग फायू लॅमडा बाय फोर इज इक्वल टू एल, बरोबर. सो लॅमडा इज इक्वल टू फोर एल बाय फायू. सो द फ्रिक्वेन्सी इज गिवन ॲज व्ही अपॉन लॅमडा. सो इट इज
5V/4L, करेक्ट. मग व्ही बाय फोर एल आपल्याला माहिती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो दिस इज 5 × फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो दिस इज 5th हार्मोनिक, कळतंय का? किंवा ह्याला तुम्ही सेकंड ओवरटोन म्हणू शकता, कारण ओवरटोनमध्ये आपण बघत नाही 5th आहे 6th आहे काय, मोजत जातो फक्त. ओके, आता इथं लक्ष द्या, क्लोज्ड ऑर्गन पाईपमध्ये नेहमी 1, 3, 5 हे मल्टिपल्स येणार आहेत फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यामुळे जी फ्रिक्वेन्सी हार्मोनिक सिरीज असणार आहे ह्याच्यासाठी, ती कशी असणार आहे? एफ नॉट, 3F0, 5F0, 7F0, .. तुम्ही जसे फ्रिक्वेन्सी वाढाल त्याप्रमाणे हे सेगमेंट्स वगैरे चेंज होत राहणार. आय होप इथंपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. ओके, फक्त लक्षात काय ठेवायचं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज गिवन एज व्ही बाय फोर एल, ऑर द फंडामेंटल वेवलेंथ इज 4L. ओके, क्लोज्ड ऑर्गन पाईपबद्दल बघितलं, त्यानंतर ओपेरा नाही रे, ओपन ऑर्गन पाईपबद्दल बघूया. तर ओपन ऑर्गन पाईपला आपण बघितलं की दोन्ही एंड कसे असतात, फ्री असतात, त्यामुळे दोन्ही एंडला अँटीनोड फॉर्म झाला पाहिजे. ओके, त्यामुळे जो फर्स्ट हार्मोनिक असतो तो असा दिसतो, म्हणजे फंडामेंटल. ही जर ओपन ऑर्गॅनिक ऑर्गन पाईप असेल, आय एम सॉरी, तर इथं अँटीनोड, इथं अँटीनोड, त्यामुळे हा दिसताना कसा दिसतो, असा मगाशी पण असं बाहेर जात नाही, डायग्रॅममध्ये गेला. ओके, इथं फॉर्म होते नोड, इथं अँटीनोड आणि इथं अँटीनोड. आता अँटीनोड टू अँटीनोड डिस्टन्स किती असतो? स्टँडिंग वेव कशासाठी पण कॉमन आहे, लॅम्बडा बाय 2 डिस्टन्स असतो, म्हणजे तीच काय असणार आपली एअर कॉलम हाईट. त्यामुळं इथं जर मी फर्स्ट हार्मोनिक बघितला, फॉर फर्स्ट हार्मोनिक आय कॅन राईट लेंथ ऑफ एअर कॉलम इज गिवन एज लॅम्बडा बाय 2. हे कम्पेअर करायचं लगेच, क्लोज्ड ऑर्गॅनिक पाईपसाठी काय लिहिलं होतं, लॅम्बडा बाय 4, कारण तिथं इथून सुरू झालं होते, कारण इथं क्लोज्ड एंड होता, इथं दोन्हीकडं सेम आहे, मग असं कळतं. तुम्ही म्हणाल मग ही पाईप त्यापेक्षा मोठी असेल वगैरे, नाही, इक्वेशनमध्ये दिसतंय फक्त लॅम्बडा बाय 4 वगैरे, लॅम्बडा त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घेतो स्वतःला. ओके, सो द लॅम्बडा इज गिवन एज 12. ओके, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी असणार ती व्ही बाय लॅम्बडा असणार, ऑर कॅन बी रिटर्न एज व्ही बाय 12. हीच मगाशी क्लोजसाठी किती होती, व्ही बाय 4L होती, तीच इथं किती झाली, व्ही बाय 12, असं कम्पेअर करत जायचं. आणि मग हे आपलं झालं फर्स्ट हार्मोनिक, किंवा ह्याला काय म्हणू आपण, फंडामेंटल. ओके, दुसरी कंडिशन ही फर्स्ट झाली, सेकंड. मी डायग्रॅम काढून का दाखवतो आहे, कारण तुमचं लॉजिक सेट झालं पाहिजे. तुम्हाला असं कधी कधी एक्झाममध्ये येऊ शकतं, बोर्डला जर विचारला तर बाबा सेकंड हार्मोनिक ड्रॉ करा क्लोजसाठी, तर तुमचं आन्सर लगेच पाहिजे, शक्यच नाही आहे तिथं. पण सेकंड हार्मोनिक ओपन ऑर्गॅनिक ऑर्गन पाईपसाठी करायचं असेल तर आपण करू शकतो. कसं करू शकतो, ही ऑर्गन पाईप ड्रॉ करा अशी. ओके, इथं अँटीनोड असायलाच पाहिजे दोन्हीकडं, क्लोजला नोड अँटीनोड असतं, ओपनला दोन्हीकडे अँटीनोडच पाहिजे. आणि दिसताना कसं दिसणार, ओके, DNA सारखं दिसतं यस. मग इथं नोड आहे, इथं नोड आहे. ओके, आणि इथं अँटीनोड आहे. मग अँटीनोड टू अँटीनोड डिस्टन्स किती असतो, लॅम्बडा बाय 2. आणि अँटीनोड टू अँटीनोड डिस्टन्स किती असतो, लॅम्बडा बाय 2. हे लक्षात राहील ना, म्हणजे टोटल लेंथ किती येणार, लॅम्बडा, दिस इज इक्वल टू L. त्यामुळं L इज इक्वल टू आपण लॅम्बडा म्हणू शकतो का ह्या केसमध्ये? सो द फ्रिक्वेन्सी इज गिवन एज व्ही बाय लॅम्बडा, सो इट इज व्ही बाय L, करेक्ट. मी दोन्हीकडं 2 न मल्टिप्लाय करतो, 2V/12L, आणि ह्याला असं लिहितो 2/2 × V/12. तर व्ही बाय 12 आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो, ह्यालासुद्धा आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. सो दिस फ्रिक्वेन्सी इज गिवन एज 2 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, सो इट इज डबल, दॅट्स वाय इट इज सेकंड हार्मोनिक ऑर फर्स्ट ओवरटोन. येते लक्षात, इथं इवन हार्मोनिक्स तयार होऊ शकतात, क्लोज्ड ऑर्गॅनिकला फक्त ऑड हार्मोनिक तयार व्हायचे. तुम्हाला कधी कधी डिफरन्ससुद्धा येतो असा विचारला जातो. इथं ओपन एंड ओपन ऑर्गन पाईपला इवन हार्मोनिकसुद्धा येऊ शकतात, येऊ शकतात म्हणजे येतातच, सगळेच हार्मोनिक येतात. तर समजा अजून एक बघितलं मी पाईप, आणि ह्यात अजून ब्लो केलं मी, तर मी कसं दिसणार मला हे पेन गंडला होत.
लेंथ तीच आहे बरं का. आता फक्त मला काढता येत नाही इथं सरळ, त्यामुळं ओके. आता इथं एक नोड तयार झाली, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे, इथे एक नोड आहे. होय सॉरी, ही पाईप इथंपर्यंत जाते बरं का, कारण इथे एक सेगमेंट होती, इथे मी दोन घेतो, चुकून मी काढले. ओके, ही नोड, इथली अँटी नोड, इथली अँटी नोड, इथली अँटी नोड, इथली अँटी नोड. अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती? लॅमडा बाय टू. अँटी नोड टू अँटी नोड लॅमडा बाय टू. अँटी नोड टू अँटी नोड लॅमडा बाय टू. सो दिस इज एल कॅन बी गिवन ॲज 3 लॅमडा बाय टू, ऑर लॅमडा कॅन बी गिवन ॲज 12 बाय 3 बरोबर. सो द फ्रिक्वेन्सी कॅन बी गिवन ॲज व्ही बाय लॅमडा. मग ही लॅमडा इथं पुट करा, काय येतो 3V/12 और 3×V/12. V/12 म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. सो दिस इज फ्रिक्वेन्सी 3×F0 करेक्ट का? सो दिस इज थर्ड हार्मोनिक और सेकेंड ओवरटोन. येते लक्षात? इथं सगळे हार्मोनिक येतात, सगळं, फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ सगळे, पण क्लोज ऑर्गन पाईपला काय होतं? फक्त ऑड हार्मोनिक येतात, फर्स्ट थर्ड फिफ्थ सेवन्थ अशा टाईपमध्ये. ओके, त्यामुळं आय होप तुम्हाला ह्या डायग्रॅमवरून तरी कळलं असेल की लॅमडा बाय टू लॅमडा बाय फोर वगैरे कसं घ्यायचं, काय करायचं. ओके, ही एक कन्सेप्ट आहे जी थोडीशी इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण ऑर्गन पाईप्स बदल शकतो आहे, कारण स्ट्रिंगचे जे सगळे मॉलिक्युल्स आहेत एकमेकाला प्रॉपरली बाउंड असतात. ऑर्गन पाईपमध्ये हवेसोबत खेळतो आहे आपण, आणि हवा सगळीच कंट्रोलमध्ये करता येईल असं पण नाही. मग होतं काय समजून घ्या. आपण शिकलो आहे जर फिक्स्ड एंड असेल तर येणारी समजा कंप्रेशन रेअर फॅक्शन कंप्रेशन असेल तर जाताना पण ते तसंच रिफ्लेक्ट होतं. का बरं? कारण तुम्ही याला पेनिट्रेट नाही करू शकत. पण जर समजा ते फ्री एंड असेल, कसला एंड असेल? फ्री एंड. तर जेव्हा इथून वेव येते कंप्रेशन रेअर फॅक्शन कंप्रेशन, मी एकच एक्झाम्पल घेतो, तर इथं जे प्रेशर आहे इथं ते मॅक्झिमम आहे किंवा जास्त आहे, आणि इथं जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक आहे, त्यामुळे मॉलिक्युल्स काय होतात? बाहेर रश करतात. कळतं आहे? ह्या एंडला इथल्या इथंच लगेच रिफ्लेक्शन स्टार्ट होत नाही, ते थोडंसं मागून स्टार्ट होतं, कारण येणारी वेव जो डिस्टर्बन्स आहे थोडा इथं ॲटमॉस्फिअरला पेनिट्रेट करतोच. कळतं आहे? आणि पेनिट्रेट केलं की इथं जाऊन ते थांबतं आणि पुन्हा इथून मग रिफ्लेक्शन स्टार्ट होतं. कळतं आहे? कारण इथली डेन्सिटी इथल्यापेक्षा खूप कमी आहे, इथलं प्रेशर इथल्यापेक्षा खूप कमी आहे, त्यामुळे इथं पेनिट्रेशन होतंच. आणि इथं पेनिट्रेशन झालं की रिफ्लेक्शन जे आहे ते ओपन एंडपासून इथून सुरू होत नाही, स्लाइटली अहेड ऑफ दी ओपन एंड इथून स्टार्ट होतं. कळतं आहे? त्यामुळे रिफ्लेक्शनची जी कंडिशन आहे ॲक्च्युली ती इथून नाही आहे, ती इथून आहे. मग हा जो डिस्टन्स आहे द डिस्टन्स अबाव दी ओपन एंड फ्रॉम वेअर द रिफ्लेक्शन स्टार्ट्स इज कॉल्ड ॲज एंड करेक्शन. कळतं आहे? कारण हे अगोदर एवढा विचार केला नव्हता, त्यामुळं काय म्हणायचे, समजा अशी एक क्लोज्ड पाईप आहे, ओके, क्लोज्ड ऑर्गन पाईप, आणि इथं असं फॉर्मेशन झालं एअर कॉलम व्हायब्रेशन्स, इथं ही अँटी नोड आहे, करेक्ट, इथं ही नोड आहे बरोबर. इथं काय म्हणतो आपण, इकडून तरी काय इकडं ढकलू शकणार नाही, त्यामुळे रिफ्लेक्शन इकडच्या इकडं होतं. पण इकडं गेलं की ही समजा ट्यूबची लेंथ आहे, किती लेंथ आहे ही? एल लेंथ आहे. ओके, इथं गेले गेले रिफ्लेक्शन स्टार्ट होत नाही, थोडंसं वर कुठून तरी रिफ्लेक्शन स्टार्ट होतं. आणि हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स आहे एंड करेक्शन. त्यामुळे ॲक्च्युली जेवढा एअर कॉलम व्हायब्रेशनमध्ये असतो तो फक्त ही ट्यूबची लेंथ नसते किंवा ऑर्गन पाईपची लेंथ नसते, त्याच्यात तुम्ही काय ॲड करता? ई, म्हणून त्याला म्हणतो करेक्ट करणं. आपला जो एअर कॉलम आहे त्याला करेक्ट करणं, किती ना? एंड करेक्शन. सो द एअर कॉलम हाईट कॅन बी रिटन ॲज एल प्लस ई, वेअर एल इज पाईप लेंथ अँड ई इज एंड करेक्शन. समजतं? हे का झालं तुम्ही जस्ट इमॅजिन करा, तुम्ही एकदम इकडून पळत येता, इथल्या इथं मागे कोणी धक्का दिला तर जाणार नाही तुम्ही,
इकडचं प्रेशर कमी असल्यामुळे तुम्ही यांना थोडंसं पुढे ढकलून मागे येणार, त्यामुळे हा एवढा तुमचा एअर कॉलममध्ये कॅल्क्युलेट करायलाच पाहिजे, हे एवढं करेक्शन त्यात ॲड करायलाच पाहिजे, त्यामुळे ह्या वरच्या एवढ्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण एंड करेक्शन. ओके, मग तुम्हाला तर समजलं दिस इज फॉर क्लोज्ड ऑर्गन पाईप. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा ट्राय करा की ओपन ऑर्गन पाईपला काय होत असेल. क्लोज्ड ऑर्गन पाईपला फक्त एक फ्री एंड आहे, ओपन ऑर्गन पाईपला किती आहेत? दोन. त्यामुळं रिफ्लेक्शन इथून पण सरळ इथून होत नाही, थोडंसं खाली येतं. इथंसुद्धा एंड करेक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं आणि इथंसुद्धा एंड करेक्शन कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यामुळं टोटल जी लेंथ आहे एअर कॉलमची, ही पाईप लेंथ आहे समजा, ही ती काय असणार फॉर ओपन लेंथ, एल इज इक्वल टू एल प्लस टू ई. दिस इज फॉर ओपन ऑर्गन पाईप. मग आता आपल्याला एवढं सगळं समजलं, मग आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज फाइंड आउट करू. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, मग पहिल्यांदा बघू आपण क्लोज्ड ऑर्गन पाईपसाठी. मगाशी डिराईव्ह करताना तुम्ही थोडंसं मागं जाऊन बघू शकता, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज गिवन ॲज व्ही बाय ट्वेल्व, वेअर व्ही इज वेव स्पीड, लॉन्जिट्युडनल वेवचं जे स्पीड असेल साऊंडचं, आणि एल इज एअर कॉलम आहे. मग एअर कॉलमचा आता क्लोज ऑर्गन पाईपसाठी आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे वी एंड करेक्शनसोबत, तो किती असणार? व्ही बाय टू एल प्लस ई. समजतंय? सॉरी, क्लोज ऑर्गन पाईपसाठी इथं फोर आहे, माय मिस्टेक, थोडं कन्फ्युजन होतं इथं. ओके, आणि जर समजा हे ओपन ऑर्गन पाईपसाठी म्हटलं तुम्ही, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे? व्ही बाय टू एल आहे, म्हणजे व्ही बाय टू इंटू, आता ओपन फ्री एंडसाठी इथं काय होतं? डबल करेक्शन ॲड होतं, एल प्लस टू ई. समजते? हे दोन्ही लक्षात ठेवा नेहमी. ओके, मग तुम्हाला क्वेश्चन सहज म्हणजे एकदम सिंपल आला तर तुम्हाला डायरेक्ट काय देतील? एअर कॉलमच्या हेड देतील, नाहीतर तुम्हाला ट्यूबची लेंथ आणि एंड करेक्शन वगैरे देतील. आता जनरली रेनॉल्ड्स नावाचा एक सायंटिस्ट होता, ॲक्च्युली तो रेनॉल्ड्स, ठीक आहे आपण फ्लुइड्समध्ये बघू, रेनॉल्ड्स नावाचा सायंटिस्ट होता, त्यानं सांगितलं होतं की एंड करेक्शन इज नियरली इक्वल टू 0.3 इंटू डायमीटर ऑफ पाईप, डाया ऑफ पाईप. त्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये कधी कधी डायमीटरसुद्धा देते, पण हे कधी व्हॅलिड आहे? ज्यावेळी ह्याची डायमीटर जो आहे तो थ्रूआउट दी लेंथ काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे, कळत आहे? किंवा ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकतो? 0.6 ऑफ दी रेडियस. ओके, त्यामुळे ह्याचे जे फॉर्म्युले आहेत वगैरे तुम्ही लिहून घ्या, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑर्गन पाईप्सवर थोडे न्यूमरिकल सॉल्व करू, आणि त्यानंतर शेवटचं लेक्चर जे असेल आपलं ते बीट्सवर असेल. ओके, आणि त्यानंतर मे बी संपेल आपला चॅप्टर. ओके, आणि क्वेश्चन्स वगैरे न्यूमरिकल्स वगैरे आपण भरपूर घेतलेले आहेत, त्यांची प्रॅक्टिस करा, डाऊट्स असतील तर मला सेंड करा. थोडी मुलं मला सेंड करतायत, पण बाकीच्यांचं मला माहीत नाही, मी करत नाही असं म्हणत नाही ते, नाहीतर मग मला नोट्स वगैरे असं काहीतरी कंपल्शन करावं लागेल. ओके, सो हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.